प्रथम नमस्कार, माझे नाव सायली सुभाष मस्के. मी इयत्ता 7 शिकते. माझ्या शाळेचे नाव सरनोबत सिद्धजी थोपटे विद्यालय व ज्युनियर कॉलेज खानापूर. माझा विषय आहे महापुरुषांनी सांगून ठेवले. सगळ्याच मुलांची आज सकाळपासून लगबग सुरू होती. मुलांत आनंदसुद्धा होती. मुलांना आज आघाडीतून पहिला प्रवास करून गोरेगावला जायचे होते. सातारा रोडच्या रेल्वे स्टेशनवर मुले पोहोचली. बाळारामने प्रत्येकाला सप्त सूचना द्यायला सुरुवात केली. आकड्यातून खाली बाहेर पडायचे नाही किंवा स्टेशन मसूर स्टेशनची पाटी पाहिल्याशिवाय खाली उतरायचे नाही पाहिजे. आगगाडी सुरू झाली. मुले खिडकीचर बसून आगगाडीतील पहिल्या प्रवासाचा आनंद लुटत होते. आजूबाजूला सुद्धा बरेच प्रवासी प्रवास करत होते. आनंदरावांना शंका झाली. त्यांनी तिघं नाही हळू सांगितले. हे बघा, गाडीत कुणी विचारते कुणाची ओळख तर सांगायची मराठ्यांची. का बरं, भीमराव म्हणाले. का बरं, खोटं का बोलायचं मराठ्यांची म्हणून का सांगायचं? आपण महार म्हणूनच टणकायचं. अरं, महार म्हटल्यावर बाकड्यावर बसू देणार नाही. आगगाडीतलं खाली उतरवतील. कसं उतरवतील? गाडी काय त्यांच्या बापाचे इंग्रजांचे. आपले बाबा सुभेदार मेजर होते, त्यांच्याकडं बॅचं नाही. भीमरावांचा पोषक धसक्यात बोलत होता, त्यामुळे त्यांना कोणी विचारलं नाही. मोसर स्टेशन आलं. सगळी मुले आपापलं सामान घेऊन खाली उतरली. स्टेशनच्या बाहेर 3-4 बैलगाड्या होत्या. चौघेही गाडीवाले आले आणि म्हणाले, काय पोरांनो कुठे जायचंय? गोरेगावला, भीमराव म्हणाले. सुभेदार रामजी मेजरांकडून कुणी आले काय? सर्वांनी नायबा सांगितले. मग खूप वेळ ते चौघेही स्टेशनवरच बसून राहिले. थोड्या वेळांनी अर्धा एक तासाने स्टेशन मास्तरांनी या चौकांना पाहिले. स्टेशन मास्तर जवळ आले आणि म्हणाले, काय रे इथं का थांबलात? त्यांनी तिघांची चौघांची तिकीटं तपासली. कपड्यांवरून ती मोठ्या घरची दिसत होती. ते म्हणाले, इथं का थांबलाय तुम्ही? भीमराव म्हणाले. पुन्हा त्यांनी उत्तर दिलं, आमचा माणूस येणार होता, अजून आला नाही. मग स्टेशन मास्तर म्हणाले, कुणाची मुलं तुम्ही? या प्रश्नाला मुले भीली पावचावली. पण भीमरावांनी मात्र अगदी थाटात उत्तर सांगितले, रामजी आंबेडकरांची, गोरेगावला असतात ते. हे उत्तर ऐकताच स्टेशन मास्तरांना अगदी आनंद झाला. त्यांनी भीमरावांच्या खांद्यावर हात टाकला, त्याला शाबासकीची थोपट दिली, थाप दिली आणि म्हणाले, अरे वा हुशार आहेस की? नाव काय तुझं? काय शिकतोस? भीमराव म्हणाले, माझे नाव भीमराव रामजी आंबेडकर. साताऱ्यात मराठी इयत्ता 4th आहे. मग स्टेशन मास्तर चौघांकडे गेले, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अजिबात काळजी करू नका, तुम्हाला इथून ते गोरेगावला पोहोचवण्याची सगळी जबाबदारी आता माझ्यावर. त्यांनी मुलांना दिलासा दिला. मुलेसुद्धा थोडीशी आनंदी झाली. मुलांनासुद्धा आनंद वाटला. मग स्टेशन मास्तर गाडीवाल्यांकडे गेले, थोडे कुजबुजले, पुन्हा माघारी आले आणि म्हणाले, काय रे बोलावलं, जात कुठली तुमची? ज्या प्रश्नाची भीती होती तोच प्रश्न विचारला. सगळी मुले घाबरू लागली. पण भीमरावांनी अगदी थाटात छाती ठोकपणे उत्तर सांगितले, आम्ही मान. मान शब्द ऐकताच अगदी स्टेशन मास्तर चपापले, 2 पावलं मागे सरले. त्यांच्या चेहऱ्यावर तुच्छतेच्या रेषा दिसत होत्या. स्टेशन मास्तरांचा सूर बदलला आणि म्हणाले, बापाची वाट बघतोय ना? बघा वाट, कुणीसुद्धा तुम्हाला मदत करणार नाही. 4 पावलं लांब राहा. आणि रागाने स्टेशन मास्तर आपल्या खोलीत जाऊन बसले. त्यांनी दरवाजा बंद केला. मग अर्धा एक तास चौघे मुले स्टेशनवरच बसले. अर्धी रात्र उलटून गेली. नंतर चौघे उठली, स्टेशन मास्तराच्या खोली बाहेर गेली आणि दरवाज्याच्या पुढे फेरफटका मारू लागला. थोड्या वेळाने स्टेशन मास्तर बाहेर आले. कदाचित त्यांना या लहान मुलांची जाणीव दया आली असेल, त्यामुळे ते बाहेर आले आणि म्हणाले, एक सुद्धा गाडीवाला तुम्हाला आपली गाडी देणार नाही. भीमराव म्हणाले, आम्ही दुप्पट बाहेर देऊ की? मग स्टेशन मास्तर पुन्हा गेले खोलीत, थोडीशी चौकशी केली, पुन्हा बाहेर आले, म्हणाले, ठीक आहे तुम्ही 2 भाडे द्या, दुप्पट भाडे द्या. एक गाडीवाला तयार आहे, तो तुम्हाला गाडी देईल, पण त्याची एक अट आहे. भीमरावाने विचारले, काय अट आहे? स्टेशन मास्तर म्हणाले, तुम्ही तुमचे सामान गाडीत ठेवायचे आणि तुम्हीच बैलांना हाकायचे. गाडीवाला मागे मागे येईल, तो गाडीत बसणार नाही. कबूल आहे? भीमराव म्हणाले, हो आम्हाला कबूल आहे. सौदा ठरला, दुप्पट पैशांनी सौदा ठरला. भीमरावांना गाडी दिली. गाडीवाला मागे येत होता. भीमरावांनी गाडी चालवायला येत होती, पण फारसा सराव नसल्यामुळे ते हळूहळू सापोश बैला हाकत होते. अर्धी रात्र उलटून गेली. 2-2.5 तास झाले. मग चौघांनाही अगदी ताण लागली. ताणेने त्यांचा जीव व्याकुळ होऊ लागला. मग त्यांनी गावात विचारले, पाणी मिळेल का? पण महाराजांची पोरं म्हणून कुणीसुद्धा पाणी दिलं नाही. मग शेवटी ताणून भाकून त्यांनी भीमरावांनी गाडीवाल्याला विचारले, इथं कुठं पाणी मिळेल का? तर गाडीवाला म्हणाला, गावात तर तुम्हाला कोणी पाणी देणार नाही. एक काम करा, गावाच्या बाहेर 2 किलोमीटर लांब अंतरावर एक ओढा आहे, त्या जुन्या ओढ्यावर जा, तिथं पाणी प्या आणि परत बैला हाकायला आहे. ठीक आहे. मग पुन्हा चौघे भावंडं खाली गेले, ओढ्यातील पाणी पिलं आणि पुन्हा बैल हाकायला सुरुवात केली. उद्याच्या दिवशी म्हणजे सकाळी 10:30-11:15 च्या सुमारास ते गोरेगावच्या घरी पोहोचले.
रामजींनी चौघाही मुलांना पाहिले आणि अचानक मुले आल्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मुले आधी घरी आत पोहोचल्याबरोबर त्यांनी एकही शब्द न बोलता मुलांनी आधी गटगट पाणी पिले. नंतर डसाडसा रडत आपल्या अशा धकधकत्या प्रवासाचं वर्णन करून रामजींना सगळी प्रवासाचं वर्णन त्यांनी रडत पडत केलं. नंतर रामजींचा एक चपरासी पळत प्रकारला आणि म्हणाला, माफी करा मालक, चिठ्ठी कालच आली होती पण तुम्हाला द्यायचं मी विसरून गेलो. हे घ्या ही चिठ्ठी. अशा प्रकारे आज मी तुम्हाला या थोर नेत्याचा एक पाठ पुन्हा गिरवला. एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद.